मित्रांनो कमल नमस्कार। ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुळ देवताय, ओम श्री गुरु देवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय। शिवसेना मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग मकर या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे। प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न होते, तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असेल, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणा। मित्रांनो, आज दिनांक 12 नोव्हेंबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शुक्ल, अयन दक्षिण, ऋतु शरद, मास अश्विन, पक्ष कृष्ण तिथे। मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे, दुपारी 2:45 मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल। वार रविवार आहे मित्रांनो। नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे, दुपारी 2:51 मिनिटानंतर, क्षमा करा मित्रांनो, स्वाती नक्षत्र आहे आणि मध्यरात्री 2:51 मिनिटानंतर विशाख नक्षत्राला सुरुवात। योग मित्रांनो आयुष्मा योग आहे, सायंकाळी 4:24 मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल। मित्रांनो शकुनीकरण आजचे आहे मित्रांनो, दुपारी 2:45 मिनिटानंतर चतुष्पाद करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 2:56 मिनिटानंतर नाग करणाला सुरुवात होईल। मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असते, सूर्य तुळ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार। मुंबई भागातील सूर्योदयास्त मित्रांनो याप्रमाणे असणार आहे, सूर्योदय सकाळी 6:45 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजता असणार आहे। मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपणाच्या नित्य देवपूजेसाठी संकल्प सोडणार, यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा। हरो शिव शिव शंभोरा, प्रवर्त मानस द्वितीय परार, श्वेतवराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादी, जम्बुद्वीपे भरतवर्षे, भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे व्यापारिक चप्पा, शालिवान शके 1945, प्रभावादि षष्ठी संवत्सरामध्ये शोभन नाम स्वसन, दक्षिणायन शरद ऋतु, अश्विन मासे कृष्ण पक्षे, रविवार वासरे स्वाती नक्षत्रे, आयुष्मा योगे शकुनी करणे चतुर्दशी शुभदी, वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा, मोरपात्र दुर्दशे नरसी पार्वती, पती परमेश्वर विद्यार्थ असेल इष्टलिंग पूजा। मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाला संकल्पाचे पाणी समोर आणणार। मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी 2:45, या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नव्याने संकल्प तयार करायचा। मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। मित्रांनो अमावस्या असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त आता सध्या नाही मित्रांनो, कार्तिक मासामध्ये आपल्याला बरेच मुहूर्त मिळतील।
मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने किंवा स्वतः तयार करू नका, किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील दोन संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू. पंचांग शुद्धी मित्रांनो आनंदी दिवस आहे. दिन विशेष मित्रांनो नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला या दिवशी. म्हणून या दिवशी या दिवाळीच्या महापर्वामध्ये याला नरक चतुर्दशी म्हणतात. यम तर्पण आपल्याला करायचे आहे, यमाच्या 14 नावांनी आपल्याला तर्पण करायचे हे लक्षात घ्या मित्रांनो. हे घरच्या घरी आपण करू शकता, काही अवघड नाही. लक्ष्मी कुबेर पूजन, मध्यरात्री आपल्याला हे लक्ष्मी कुबेर पूजन मुहूर्त समय आपल्याला पूर्ण करायचे आहे मित्रांनो. आणि अलक्ष्मी निस्सारण देखील आपल्याला करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर नवीन लक्ष्मीचे पूजन आपण करायचे आहे. आधी अलक्ष्मी निस्सारण करून घ्यायचे आहे, नंतर नवीन लक्ष्मीची पूजा अर्चना करून लक्ष्मी कुबेर पूजन करायचे. अग्नि पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करू इच्छिता तर कृपा ते आपण करू शकता. फक्त काळजी एकच घ्यायची आहे मित्रांनो की ते पुढे कसे कंटिन्यू राहील याची आपल्याला दक्षता. राहू काळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजे कृपया या वेळेमध्ये आपण आपली महत्वाची कामे पूर्ण करू शकला नाही तर कृपा करून राहूच्या प्रभावाच्या कामांना काढून घ्या आणि इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आपल्याला त्यात यश मिळण्याची शक्यता असू शकते मित्रांनो. संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि संबंधित देवता त्याचे फळ आपल्याला लगेच प्रदान करतो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाची कर्ता आपणच. लक्षात ठेवा मित्रांनो, आपणच आहोत आपल्या गुणाचे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा महापर्व दिवाळी महापर्वातील जो व्हिडिओ आहे तो मी पंचांग आहे 12 नोव्हेंबर चे हे पंचांग मित्रांनो याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे गरम गरम चॅनल तयार सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र व कुटुंब परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न, शुभ कल्याण. हरिओम महादेव.